जी ट्वेंटी अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर या वर्षभरात देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्याअंतर्गत पुण्यातल्या सिंबॉसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आज वाय ट्वेंटी युवा औपचारिक उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झालं जगात आणि भारतात अपेक्षित असलेली प्रगती साधण्यात युवा वर्गाचा महत्वाचा वाटा असेल असं अनुराग ठाकूर म्हणाले जगातली अत्यंत महत्त्वाची संघटना असलेल्या जी ट्वेंटी समूहातल्या सदस्य युवा या मंचावर एकत्र आले आहेत या युवकांना त्यांची विकासाविषयीची दृष्टी मूल्य कल्पना मांडण्यासाठी हा एक औपचारिक मंच आहे असं म्हणाले जगाला भेडसावणाऱ्या समस्या आणि आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी युवकांकडे त्यावरही उपाययोजना असतील तर त्यांचीही देवघेव या व्यासपीठावरून होऊ शकेल आज समाज आणि मानवता याच्यासमोर असलेल्या आव्हानांचं स्वरूप अधिक सखोलतेनं समजून घेण्यासाठी युवकांची मतं अतिशय महत्वाची ठरतील असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला भारतीय युवकांच्या जगावेगळ्या कथा या जगातल्या तरुणांना त्यांची स्वप्न आणि ध्येय पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत असं त्यांनी सांगितलं आज सकाळच्या सत्रात शिक्षण हवामान बदल यासह विविध विषयांवर चर्चासत्र झाली केंद्र सरकारच्या युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्यानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शांतता आणि सलोखा निर्माण करणं युद्धविरहित युगाची सुरुवात वसुधैव कुटुंबकम ही या बैठकीची संकल्पना आहे या बैठकीसाठी आफ्रिका दक्षिण आशिया या देशातले विद्यार्थी सहभागी झाले आहेत काल या परिषदेत भूतानच गृह आणि सांस्कृतिक कार्यमंत्री युम्यान दोर्जी सहभागी झाले होते यावेळी युवक युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले